कंपनी मैनेजर योगेश मोगरे खून प्रकरणी गुन्हे शाखेने हरियाणातून दोघांना ताब्यात घेतले. केवळ कार पळविण्याच्या वादातून मोगरेंची हत्या करण्यात आली. नाशिकमध्ये पांडुरणीजवळ 30 मार्च रोजी रोहिणी इंडस्ट्रीजचे सीईओ योगेश मोरे यांची हत्या करण्यात आली होती. या हत्येनंतर हल्लेखोर त्यांची कार घेऊन फरार झाले होते. या घटनेचा नाशिक पोलिसांनी छडा लावला असून हरियाणातून एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतलं. सोबत एका अल्पवयीन मुलाचाही समावेश आहे. योगेश मोगरे हे गुरुवारी 23 मार्चला आपलं काम आटोपून सायंकाळी घराकडे जात असताना पांडवलेणी येथील एका टपरीवर थांबले. तिथे त्यांच्यावर दोघांनी चाकूने हल्ला केला. दुसऱ्या दिवशी उपचारादरम्यान योगेश मोगरे यांचा मृत्यू झाला. पोलिसांपुढे आरोपींना शोधण्याचं मोठं आव्हान होतं. मिळालेल्या माहितीनंतर गुन्हे शोध पथकानं हरियाणातून दोघांना ताब्यात घेतलं. या संदर्भात पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव यांनी माहिती दिली. 23 मार्च रोजी नाशिक शहरातील इंद्रनगर पोलीस स्टेशन हद्दीतील एक जबरी चोरीचा गुन्हा दाखल झालेला होता. या गुन्ह्यातील फिर्यादी हा दुसऱ्या दिवशी मय झाल्यामुळे त्याला 302 एक कलम लागलं होतं. गुन्ह्याचा गुन्हा दाखल झाला. त्या गुन्ह्याच्या तपासात घटनास्थळावरील भौतिक पुरावे, त्यानंतर आरोपींनी वाहन ज्या ठिकाणी सोडलंय त्या ठिकाणी मिळून आलेले पुरावे, CCTV फुटेज आणि मोबाईलचे CDR याचा अनालिसिस करून सदर गुन्ह्यात हरियाणातील 2 आरोपी निष्पन्न झालेत. त्यातील एक विधी संघर्ष बालक आहेत. त्या ठिकाणी आपण टीम पाठवून विधी संघर्ष बालक याला ताब्यात घेण्यात आलेला आहे. आणि दुसरा आरोपी आहे त्याच्या मागावर आपली टीम आहे. लवकरच त्या आरोपीलाही अटक करण्यात येईल. पोलीस आरोपींच्या मागावर असताना पोलिसांना घटनास्थळी एका मोबाईलची पिशवी सापडली. त्यात काही कपडे आणि एका कागदावर मोबाईल नंबर लिहिलेला आढळला. त्या आधारे पोलिसांनी मुंबईपर्यंत माग काढत नंतर संशयित हरियाणाचे असल्याचे निष्पन्न झाले. त्याचा आधार घेऊन पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं. त्यांचा साथीदार अजित सिंग लाटवाल हा फरार आहे. गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक आनंदावाग, गुलाब सोनार, ज्ञानेश्वर मोहिते, स्वप्नील जुंद्रे, प्रदीप ठाकरे, राहुल पालखेडे, पंकज करवाळा यांनी ही कामगिरी बजावली. गुड्डू शेख, दिशानुज, नाशिक.